माझं नाव मंदार जटियार आहे. मी एमपी 12 ला बिलॉंग करतो. आज तुम्हाला मी कोकणातील पारंपरिक खोबरेवाडे दाखवणार आहे. त्यासाठी ओलं किसलेलं खोबरं साहित्य आणि साखर, वेलची, ड्रायफ्रूटची पावडर आणि तूप. चला आता किचन करूया. किचन मध्ये आणि मॅडम गॅस ठेवलाय. आपलं विलेक्सोइड तुम्ही सेल ठेवलंय. आता याच्यामध्ये 2 चमच तूप टाकायचंय. त्याच्यानंतर हे खोबऱ्याचं जे ओल्या खोबऱ्याचं पीस बनलाय तो टाकणार आहे. आता याच्यामध्ये साखर टाकायचे. हे साखर टाकायचे. ही साखरचा आहे ना विरघळेपर्यंत परतत राहायचंय. हे पूर्ण मेल्ट झाली पाहिजे. हे आता साखर आणि खोबरं मेल पूर्णपणे मिक्स झाले. हे बघा, हे आता याच्यामध्ये वेलची पूळ टाकतोय. आणि थोडी आपण याच्यावर ड्रायफ्रूट आहे बघा, हे टाकतोय आणि मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळं बघा पूर्ण मिश्रण कम्प्लीट झालेलं आहे. आणि आता गॅस बंद करतोय मी. हे सगळं आता याचे बघा, याच्यावर थोडस तूप टाकून थोडस शिजवून घ्यायचं यूज करायचं. आणि हे जे मी पूर्ण वेळेचं बनवले याच्यावर काढून घ्यायचं. ते आता हे थंड झाले. त्याला आता एक कटिंग करून घ्यायचंय वड्याला. हे आता असं कट करून घेतलंय. हे शंकर पाळी टाईप जसं कटिंग करतो तसं कट करायचं त्रिकोणी. त्रिकोणी साईज कट करायचे. हे बघा, ह्या पद्धतीने कट केले. आणि हे आता गार्निशिंग करायचंय खोबऱ्याच्या वड्याला काजू बदामने. असं छानस गार्निशिंग करायचंय. हे बघा, ही माझी डिश तयार झाली. स्वीट डिश तयार झाले. आमची कोकणातली आवडती डिश आहे माझी. खूप पारंपरिक पद्धतीने बनवली जाते आणि खूप कोकणामध्ये हे फेवरेट आहे. थँक्यू.